परंपरा जपणाऱ्या आणि आनंद देणाऱ्या शिमगोत्सवाला कोकणात सुरुवात झाली आहे याचा उत्साह गावागावातून दिसून येत आहे अत्यंत उत्साहात साजरा होणाऱ्या होलिकासव अबाल वृद्धांचे आकर्षण असते पौर्णिमेच्या अगोदरच नऊ दिवसांपासून गावोगावी लहान होळी लावण्यास सुरुवात होते यंदा सहा मार्च रोजी होलिकोत्सव आहे तत्पूर्वी गावोगावी छोट्या होळीची परंपरा जपली जात आहे यावेळी लहान मुले ज्येष्ठ मंडळी ग्रामदेवतेला साकडे घालून सलग नऊ दिवस विविध प्रकारे लहान होळीचा आनंद घेतात आणि सरतेशेवटी पौर्णिमेला मोठी होळी लावली जाते जिल्हाभरात तीन हजारांहून अधिक खोळ्या पेटवण्यात येतात या निमित्ताने विविध स्पर्धा धार्मिक सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते शिमगोत्सवाला चाकरमान्यांची मोठ्या संख्येने गावी उपस्थिती असते मनोरंजनाच्या दृष्टीनेही शिमगोत्सव महत्वाचा मानला जातो या निमित्ताने विविध प्रथांचे दर्शन ग्रामीण भागात घडते ढोलकी घुमरांच्या तालावर नृत्य सादर करण्यात येते लहान मुले विविध वेशभूषा मुखवटे घालून घरोघरी जाऊन सोंग काढतात ही परंपरा आजही कायम आहे